नमस्कार मित्रांनो, मी महेश शिंगणे आणि तुमचं स्वागत आहे मराठी युट्यूब चॅनलमध्ये। नमस्कार मित्रांनो, मी महेश शिंगळे आणि तुमचं स्वागत आहे मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर सर्वात प्रथम तुमचं खूप खूप आभार, कारण की आपल्या चॅनलचे 6000 सबस्क्रायबर पूर्ण झालेत आणि ते शक्य आहे फक्त तुमच्यामुळे, तुमच्या सपोर्टमुळे। असंच प्रेम कायमस्वरूपी राहू दे। आणि बस आजची राईड जी आहे ती आहे तांबणी घाट। तर आता जस्ट मी निघालो आहे डोंबिवलीवरून, माझे ऑफिसचे कलिग्स आहेत, माझे सर आहेत आणि अजून एक माझा मित्र आहे जो भेटणार आहे पनवेलला। तर आत्ता सध्या काळोख आहे, तर मी तुम्हाला एका सेकंदात, तुमच्यासाठी एक सेकंद आणि माझ्यासाठी एका तासामध्ये मी भेटतो। ज्यावेळी पूर्ण उजेड असेल तेव्हा बघायलासुद्धा मजा येईल आणि बाकीची स्टोरी मी पण तेव्हा तुमच्यावर शेअर करेल। सो 1 2 3। तर मित्रांनो, आत्ता वाजलेत एक्झॅक्टली 6:30 आणि आत्ता मी पनवेलला पोहोचेल। तर आता मस्तपैकी तुम्हाला दिसत असेल आणि मी पण एन्जॉय करतोय, कारण की काळोखामध्ये दाखवण्यामध्ये काही अर्थ नव्हता। तर हा जो प्लॅन आहे तो बनलेला 2 दिवसापूर्वी। जस्ट आमचे ऑफिसचे सर आहेत आणि अजून एक माझा मित्र आहे ऑफिसचाच कलिग्स, तो आम्ही डिसाईड केलं की कुठेतरी राईडला जाऊया। तर फ्रायडेला ऑफ होता, तर प्लॅन केलं की आपण तांबणी घाटला जाऊया। तर तांबणी घाटला देवकुंड वॉटरफॉलसुद्धा आहे, पण तो तांबणी घाटपासून अराउंड 1.5 तासाची ट्रेकिंग आहे। बट ट्रेकिंग आणि माझा हा 36 आकडा आहे, त्यामुळे देवकुंड वॉटरफॉलला जात नाही आहे, जस्ट आम्ही तांबणी घाटला एक राईड म्हणून जातो आहे। तर बघूया कसा एक्सपिरियन्स आहे, माझा पहिलंच टाईम मी व्हिजिट करतो आहे आणि खूप सारं ऐकलं। गेल्या वर्षीसुद्धा पण मी प्लॅन केलेला जायचा, पण काही योग आला नाही। तर ह्या वर्षी आता आपण निघालो आहे तांबणी घाटला, लेट्स गो। पनवेलमध्ये एंटर केलं आहे, आता आपल्याला जायचं एसटी स्टँडजवळ, तो एसटी स्टँडला थांबला आहे, त्याला तिथून घ्यायचं, देन डायरेक्ट तांबणी। आम्ही जाणार आहे खालापूर मार्गे, जो खालापूर मार्गे पाली, जो खालापूर पाली मार्ग आहे त्या मार्गे जाणार आहे आम्ही। बहुतेकेला मी गुगल मॅपवर बघितलं, त्याला 2 मार्ग आहेत, एक तुम्ही लोणावळवरूनसुद्धा जाऊ शकता किंवा ओल्ड गोवा हायवेवरून तुम्ही कोलाडमार्गे त्या मार्गाने सुद्धा जाऊ शकता। तांबणी घाट बेसिकली काय आहे, जो पुणे आणि कोकणाला जोडणारा तो घाट आहे। म्हणजे पुण्यावरून जर तुम्हाला कोकणात खाली उतरायचं असेल, म्हणजे रायगडला वगैरे यायचं असेल, तर तुम्हाला तो घाट जावं लागतो। तिथूनच जायचं आपल्याला, राईटलाच आपल्याला टर्न मारायचं ना, तिकडून राईटला जायचं ना, पाली मार्गे जाणार ना आपण। हां ठीक आहे, असेल ना, हजारला इथे जातात ना बघू। तर मित्रांनो, आता राईट टर्न घेतलाय, हा जातो पालीला। जसं की मी मगाशी सांगितलं की हा रोड चूज केलाय, तसं तुम्ही 2 मार्गे जाऊ शकता, एक कोलाड मार्गे आणि एक लोणावळ्यावरून, पण हा बेटर आहे आणि हा शॉर्टकट आहे, कारण इथून हाच प्रेफर करतात सर्व। हा जाणार इमॅजिका थ्रू दुर्शेत। सो असं एकदा मला दुर्शेतला जायचं, प्लॅन बनवायचं आहे, पण बघू यार, हे स्पीड ब्रेकर दिसत नाही यार, लिटरली मगासपासून मी 3 स्पीड ब्रेकर उडवले। आणि इथून पेन आहे 29 किलोमीटर, जे की आपल्याला जायचं नाही आहे। पाली आहे 35 किलोमीटर, जिथून आपल्याला जायचं आहे। क्लायमेट आज क्लाउडी आहे, बट खूप गरम होतं यार लिटरली, कारण की रेन लाईनर घातले मी, त्यामुळे जास्त गरम होतं। ऑल राईट गाईज, सो ह्या राईडचा हा पहिला स्टॉप, हा आहे आमचा मित्र गंजा सुजित, आणि
ह्यात आमचे सर, हा सगळा ऑफिसचा स्टाफ आहे. तर जसं की मी म्हटलं की आम्ही चाललो आहे तामणेला, आणि तिथे देवकुंड वॉटरफॉलसुद्धा आहे, पण आम्ही तिकडे जाणार नाही आहे. बघू, 2 तासाचा ट्रेक आहे, जर टाईम असेल तेवढा तर आम्ही नक्की करू, नसेल तर नाही करणार. बघू, चला आता मिसळपावची ऑर्डर दिले, बघा एक सिनेमॅटिक. ओके, ऑलराईट. सो नाश्ता झाला आहे आता, आणि जस्ट इथंच थांबलेलो जवळ, ज्यावेळी आम्ही खोपोलीला टर्न घेतला त्यावेळी मस्त नाश्ता होता. आता डायरेक्ट इथून 95 किलोमीटर आहे तामणी, जो जाणार आहे पाली मार्गे, म्हणजे पालीचा जो गणपती आहे तिकडून एक टर्न आहे. सो विचारत जाऊ नंतर, आता पाली मार्ग पालीपर्यंत तरी माहिती आहे. चला, माझ्या राईट साईडला जे तुम्ही बघताय ते आहे इमॅजिका खोपोलीचं. एकदा ट्राय करायचं, मी अजून गेलो नाही आहे, बघू नक्की ट्राय करू एकदा. आणि केवढा मोठा स्पेस आहे यार, मस्त जागा भेटले, आणि लोकेशन जबरदस्त चॉईस केलं त्याने. म्हणजे एक तर लोणावळा जे पब्लिक येणार पुण्यावरून त्यांना पण बेटर आहे, आणि जे मुंबईवरून जाणार त्यांना पण बेटर आहे. यार बिझनेस तो ऐसे इस पे बनत आहे. अरे, रोडचं अजून काम झालं नाही. मी 2-3 वर्षापूर्वी आलेलो इकडे माझ्या मित्राच्या लग्नाला, त्यावेळी मी इकडून गेलेलो. तर मित्रांनो, पोचलो आहे पालीला, प्रॉपर पाली. आता इथून मंदिर जवळच आहे इकडे पुढे. तर प्लॅन असा आहे की मंदिरात जायचं आहे, कारण की इथून मी भरपूर वेळा गेलो आहे पण मंदिरात अजून करपर्यंत गेलो नाही. तर आत्ता वेळ आहे, तर जाऊया, बरं वाटेल थोडं. गणपती बाप्पा मोरया, तर हे आहे पालीचं बल्लाळेश्वर देवस्थान पाली. तर तामणीला जाता जाता इकडे पालीचा गणपती लागतो, तर पालीचा गणपतीला आलेलो. जस्ट दर्शन झालं, लाईन नव्हती कारण फ्रायडे होतं, आणि सकाळी लवकर पोचलो. तर इकडे फ्री पार्किंग आहे. हा जो माझ्या मागे रोड आहे तिकडूनच आलो, आणि हे ऑन द वे आहे. तर इथून भरपूर वेळा गेलो पण कधी गेलो नाही. तर हे आहे पालीचा अष्टविनायकपैकी एक गणपती. तर तिकडे बाईक पुढे पार्क केले फ्री पार्किंगमध्ये, मस्त दर्शन झालं एकदम. मॅप बघितला, मॅप 25 किलोमीटर कुठं नाहीये. जाता जाता एका ठिकाणी थांबलेलो, तुम्हाला एक सीन दाखवतो माझ्या मागे. ही नदी एकदम जबरदस्त वाटते, कॅमेरामधून तुम्हाला बघून असं समजणार. जर प्रत्यक्षात बघायला गेलात ना, खूप घाटं पाणी आहे आणि खूप मस्त आहे, एक नंबर यार. काय फोटो येतील इकडे, त्याच फोटोसाठी थांबलोय. पुन्हा बाईक यू टर्न मारला आहे आणि इकडे आलो, इकडे फोटो सेशन चाललं. यार, ह्या स्पीड ब्रेकरला काहीतरी करा यार, दिसतच नाही आहेत. इथे जवळ आल्यावरती दिसतात, तेव्हा काय घंट्याचा ब्रेक दाबणार यार, फालतू. असं वाटत नाही आहे की पावसाळ्यामध्ये मी राईड करतोय, पण ठीक आहे, आज राईड आहे त्यामुळे पाऊस नसला तरी बरं आहे. आपलं मन किती चंचल असतं, म्हणजे आपल्या गरजेनुसार पाऊस पडावा की नाही हे आपल्याला पाहिजे असतं. जसं की आता मला की मी राईड करतोय पाऊस नसावा, असं कसं यार, ऐसा कैसा चलेगा. बाजूला साईडने मस्त पाणी जात आहे, छान वाटतंय बघायला. गावची आठवण आली, जेव्हा मी 2 आठवड्या अगोदर गावात होतो सेम असंच वातावरण काहीसं होतं. तिकडे फक्त थोडं जास्त पाऊस होता मी ज्यावेळी होतो तेव्हा, आणि आता 2 दिवसापूर्वी पण मस्त पाऊस पडतोय गावाला. सेम वातावरण, हिरवंगार, आणि आय थिंक भात शेती वगैरे आहे या साईडला. आता आपण पुणे कोलाड रोडवरती आहे, जो जातो पुण्यावरून कोलाडला, आणि आपल्याला जायचं वेळे गावाला, वेळे भिरा असं जाऊन आपल्याला तिकडून तामणी घाटला जायचं आहे. तर इझी आहे, सर्वीकडे ऑलमोस्ट इंडिकेटर दिलेले आहेत,
की कुठून कसं जायचं आणि आम्ही तिथे विचारलं पण एकंदरीत मस्त आणि फोटो काढण्यासाठी एवढे स्पॉट आहेत ना असं वाटतं प्रत्येक 5 मिनिटानंतर आपण गाडी साईडला लावावी आणि फोटो काढावे पण काय पॉसिबल नाही आहे तेवढं मस्त रोड आहे काय नजारा आहे हा हा एक नंबर तो तिकडे डोंगर रांगा ज्या आहेत त्या पूर्ण अजून धुक्यामध्ये आहेत आणि छोटे 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 असे धबधबे दिसत आहेत देवकुंड वॉटरफॉलचे मी जे गुगलवरती पिक्स बघितलेले एक नंबर आहे यार म्हणजे जाण्याची इच्छा तर आहे पण यार ते ज्यावेळी मला पूर्ण माहिती मिळाली की तिथून ते जवळजवळ 1.5 ते 2 तासाचं ट्रेकिंग करून जावे लागतं नॉर्मल ट्रेक आहे काही एवढा प्रॉब्लेम नाही जायला पण आता आज काय माझा तो प्लॅन नाही आहे की देवकुंड वॉटरफॉलला जायचं जिथे आम्ही थांबलो तो आहे मुळशी रोड आणि मुळशीला हा रोड होता डायरेक्ट पुण्याला आणि इकडून आम्ही आलो तर इथे थांबलो फोटो सेशनसाठी तुम्ही जर आत्ता हा म्हणजे मी इंस्टाग्रामवरती फोटो टाकले असेल तुम्ही नक्की जाऊन बघा इंस्टाग्रामचा आय डी जो आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये असेल आणि फोटोसाठी थांबलेलो तो हा आहे स्पॉट तर इकडे सर्व शनिवार रविवारी फुल गर्दी असते आज फ्रायडे त्यामुळे कोण नाही आहे त्यामुळे मस्त आम्हाला फोटो काढायला भरपूर वेळ मिळतो आणि एकदम आम्ही टिकायचे फक्त आणि इकडे बाईक पार्क केल्यात आणि फोटो एक नंबर आले नक्की जाऊन बघा आणि लाईक करा क्लास आहे क्लास मी तर म्हणतो जर माळशेदला तुम्ही जात असाल दरवर्षी तर एकदा तुम्ही तामणी घाटला येऊन नक्की व्हिजिट द्या यार क्लास आहे यार म्हणजे मी तर बोलतो माळशेदपेक्षा म्हणजे माळशेद घाट तरी चांगलाच आहे पण हा खूप मोठा घाट आहे पण ह्या घाटामध्ये ना खूप सारे वॉटरफॉल्स आहेत आणि यार सॉलिड आहे म्हणजे माळशेदपेक्षा खूप चांगले फोटो इकडे येऊ शकतात तर नक्की एकदा व्हिजिट करा यार मस्त आहे वाव यार काय माउंटेन्स आहेत यार आणि हा बोर्ड काय आहे तर इथे आपली कोकणची हद्द संपते आणि आता आपण एंटर करतो आहे पुण्यामध्ये म्हणजे पुण्यामध्ये सो कोकण विभाग आपला संपलेला आहे आणि पुणे चालू केलेलं आहे पुणे इथून 83 किलोमीटर आहे तर पुण्याला आल्यावरती रोड खराब कसा काय झाला तुम्हाला सांगायचं राहिलं की आता आम्ही जाणार आहे लोणावळा मार्गे जाणार आहे मुंबईला येताना आम्ही आलेलो खोपोली मार्गे म्हणजे पाली मार्गे आणि जाताना आम्ही जाणार आहे लोणावळा मार्गे आम्ही इथून पुन्हा रिटर्न जाऊ शकत होतो खाली पण म्हटलं की आपण आता इथून पूर्ण हा जो रोड आहे मुळशी मार्गे तसंच जाऊया तिथून एक लोणावळ्याला एक्झिट आहे तिकडून आम्ही खाली उतरणार असा पूर्ण एक फेरफटका मारला आहे म्हणजे ऑलमोस्ट आम्ही पूर्णच तामणी घाट हा स्टार्ट टू एंड पूर्ण राईड केले जेव्हापासून मुळशी तालुक्यामध्ये मी एंटर केलं आहे म्हणजे मगाशी तेव्हापासूनचाच असाच रोड आहे जवळजवळ 5-6 किलोमीटर झाले असेल पथेटिक एक नंबर फालतू म्हणजे
काय समजत नाही एवढा का खराब आहे हा. जर दोन तुम्ही शहरांना सिटीना जोडताय, दोन तालुका जिल्ह्यांना जोडताय, तर हा एवढा खराब. ज्यावेळी मी जिथे मगाशी थांबलेलो पालीमार्ग इकडे आलो, तो रोड इतका सुंदर आहे, खूप स्मूथ रोड आहे, पण हा एवढा खराब कसा काय माहिती, पावसामुळे झाला आहे की का पूर्ण बांधणी केलीच नाही आहे काय माहिती नाही. पण यार लिटरली यार असं वाटतं की निर्णय चुकीचा होता. पण हा आता रोड मस्त लागलेला आहे, बघू आता हा कुठपर्यंत असा आहे. आता मी इथे तोंड धुण्यासाठी थांबलेलो, इथे धबधबे आहेत छोटे मोठे, तर तोंड धुवायचं होतं आणि इकडे फोटो काढायचं होतं. तर हे मला दिसले जे असे 5-6 जण आहेत, ते लोकं रोडच्या साईडला जे प्लॅस्टिकच्या बॉटल, काचेच्या बाटल्या, जे कोण मद्यपी असतात येणारे असे निसर्गाचे वाट लावणारे, तर ते ज्या बाटल्या वगैरे पडले ते उचलत आहेत आणि ते त्यांचं काम करतात, त्यांना त्यातून पैसे भेटतात आणि प्लस स्वच्छ पण ठेवतात. सो बरं वाटलं. हे बघा हे पूर्ण रोडवरती बघितले 5-6 जण आहेत, ते विकत असेल काही करत असेल बट निसर्ग खूप स्वच्छ करत असेल आपल्यापेक्षा सुद्धा. चला 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 आता इथून पुढे एक लेफ्ट टर्न घ्यायचा आहे. तो जो मुळशी रोड होता तिथून आम्ही आता लेफ्ट घेतला आहे लोणावळ्यासाठी, कारण तो स्ट्रेट जातो पुण्याला. तर हा असा जंगलातून जाणारा रोड आहे, अजूनपर्यंत 3-1 किलोमीटर झाला असेल, एकही वाहन किंवा कोण व्यक्ती आम्हाला इथून दिसला नाही आहे. सो खूपच खराब रस्ता आहे, कारण की मला वाटत नाही इथून रहदारी जास्त होत असेल. तर हा रूट घेतला आहे बघू, हा पॅच एकदा निघाल की काय वाटणार नाही यार, खूप कंटाळवाणा रोड वाटतो मला. तर वाजले दुपारचे 1 आणि आम्ही चुकलोय आता, आणि एवढं चुकलोय की एवढं भरपूर पुढे आलोय, कारण की कोणच नव्हतं या रोडला जसं मी मागाशी सांगितलं तुम्हाला. तर आता पूर्ण इथून मागे तरीपण 5-1 किलोमीटर असेल, पण ते 5 किलोमीटर जवळजवळ अर्धा तास इतक्यात, कारण की रोडची कंडिशन खूप बेकार आहे. तर जस्ट आता मी ऑफलाईन मॅप काल डाउनलोड केलेला, तर बघितलं आणि आता पुन्हा मागे चाललो आहे. होतं आहे कभी कभी ट्रॅव्हलिंग मे ऐसा, आणि हीच मजा असते खरी. बरोबर ना? बरोबर. चला तिथून आम्हाला पुन्हा मागे 6 किलोमीटर यावं लागलं, आणि तिथून एक राईट होता, आणि माझ्या लक्षात पण नव्हतं की मी ऑफलाईन मॅप डाउनलोड केलेला. ऑफलाईन मॅप डाउनलोड केलेला खूप फायदा होतो. कालच मी ऑनलाईन डाउनलोड केलेला ऑफलाईन, पण मी विसरलो की माझ्याकडे ऑफलाईन मॅप आहे. तो सर जे होते त्यांनी चेक केला, त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की माझ्याकडे ऑफलाईन मॅप आहे, कारण रेंज नव्हती तिकडे. सो मी ऑफलाईन मॅप चालू केला, त्याच्यामुळे मला कळलं की आम्ही चुकलो आहे. आम्ही ज्यावेळी तांबणीवरून निघालो तो रूट घेतलेला आम्ही लोणावळ्याला येण्यासाठी, आणि मध्ये तो तुम्हाला सांगितलं असेल मी अपडेट देत होतो की जरा रोड चुकलो, त्याच्यानंतर खूप खराब रोड होता बट मजा आली एकंदरीत, कारण की काय प्लेन रोडने मजा येणार ना, थ्रिल पण काहीतरी पाहिजे. तो थ्रिल झाला 5 किलोमीटर आम्ही चुकलो, 5 किलोमीटर म्हणजे जवळजवळ अर्धा तास आहे ते, तर 5 किलोमीटर जायचे आणि 5 किलोमीटर यायचे असे 10 किलोमीटर. आणि आत्ता आम्ही थांबलो आहे हॉटेल मोतीराम, हॉटेल मोतीरामला भुशी डॅम्प आहे त्याचं. आणि मी लोणावळ्याला ज्यावेळी आलेलो त्यावेळी मी टायगर पॉईंट नव्हतो फिरलो, भुशी डॅम्प नव्हतो फिरलो, पण आज काहीच प्लॅन नव्हता की इकडे येण्याचा, पण ऑन द वे सगळं भेटत गेलं तर खूप मजा आली. आणि आता जेवायचा कार्यक्रम चालू आहे इकडे, रायडर पिलियन. आत्ता वाजले 3 वाजलेत आत्ता, आणि 7-7 वाजेपर्यंत पोहोचायचं टार्गेट आहे, घरी पोहोचू शकतो. तर इथून खोपोली आहे 10 किलोमीटर, आणि आपला हा एक्सप्रेस वे आज पूर्ण जाम होणार आहे, कारण फ्रायडे आणि उद्या सॅटर्डे संडे सुट्टी. वेळ झाली व्हिडिओ एंड करायची. आजचा प्रवास हा तुमच्यासोबत आणि तिथपर्यंतच होता, कारण जाताना तर सेम होत आहे, त्यामुळे भरपूर साऱ्या व्हिडिओमध्ये आहेत, तर व्हिडिओ इथे एंड करतोय. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, बाय बाय.